माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। दारूचं प्रमाण बरंच वाढलेलं आहे। ती पत्नी आपल्या पतीला काय म्हणते ह्या गीतामधून ऐकवायचं आहे, लक्ष असावं। रोज माझा धनी येतो दारू पिऊनी, रोज माझा धनी येतो दारू पिऊनी, याच्या पिण्या पाय गळ्यात नाही काळा मणी, 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 याच्या पिण्या पाय गळ्यात नाही काळा मणी। रोज माझा धनी येतो दारू पिऊनी, रोज माझा धनी येतो दारू पिऊनी, याच्या पिण्या पाय गळ्यात नाही काळा मणी, याच्या पिण्या पाय गळ्यात नाही काळा मणी, याच्या पिण्या पाय गळ्यात नाही काळा मणी। आणि शिकायला पैसे होते तू गुरुवरून सध्या शिक असं आई ती अपेक्षा होती, परंतु त्या मुलाच्या बापाला वाटत नाही की पोरानं शाळा शिकाव म्हणून, कारण दारू पितो म्हणून। शाळा शिकताना शाळेतून पोर काढले, शाळा शिकताना शाळेतून पोर काढले, पैसे उचलून मुले गुराकडे धाडले, पैसे उचलून मुले गुराकडे धाडले, शाळा शिकताना शाळेतून पोर काढले, शाळा शिकताना शाळेतून पोर काढले, पैसे उचलून मुले गुराकडे धाडले, पैसे उचलून मुले गुराकडे धाडले। माझी साडी जुनी माझी चोळी जुनी, माझी साडी जुनी माझी चोळी जुनी, याच्या पिण्या पाय गळ्यात नाही काळा मणी, याच्या पिण्या पाय गळ्यात नाही काळा मणी, याच्या पिण्या पाय गळ्यात नाही काळा मणी।
तेवढाच काळजी असते. म्हणून ती दारू पिऊन लोळत असताना काय म्हणायचं, दारूच्या बाटलीने दारूच्या बाटलीने शान गेली मर्दाची, दारूच्या बाटलीने शान गेली मर्दाची. आज पगार माझी झाली लई दिवस नाही प्याली, उशीर का झाला स्वयंपाकाला, उशीर का झाला स्वयंपाकाला, टिकाटी कुठाय ग, मोठी बाटली संपून गेली छोटी कुठा, मोठी बाटली संपून गेली छोटी कुठाय ग, मोठी बाटली संपून गेली छोटी कुठाय ग. शेवटी काय सांगत आहे, म्हणून करते विनंती, करते विनंती मी सरकाराला, करते विनंती मी सरकाराला, अशा पिनाऱ्याला जिवंत पुरा, अशा पिनाऱ्याला जिवंत पुरा, करते विनंती मी, करते विनंती मी सरकाराला,
ऐका ध्यान देऊनी याच्या पिण्या पायी गळ्यात नाही काळा मणी याच्या पिण्या पायी गळ्यात नाही काळा मणी याच्या पिण्या पायी गळ्यात नाही काळा मणी रोज माझ्या धनी येतो दारू पिऊनी रोज माझ्या धनी येतो दारू पिऊनी याच्या पिण्या पायी गळत नाही काळा मणी याच्या पिण्या पायी गळत नाही काळा मणी याच्या पिण्या पायी गळत नाही काळा मणी।